स्कुबा डायव्हिंग मध्ये पुण्याच्या खुशी परमारनं एक विक्रम केलाय. पाहूया खुशीचं वेगळेपण आणि तिचा विक्रम. समुद्राच्या पोटातली अजब दुनिया. वर वर शांत वाटणाऱ्या समुद्रात अतिशय शांतपणे बरीच उलथापालथ होत असते. विविध रंगांचे आकारांचे विविध जीव यांचं समुद्राच्या पोटात एक सुंदर सहजीवन सुरू असतं. याच समुद्राच्या पोटातल्या अजब दुनियेचं आकर्षण होतं पुण्यातल्या खुशी परमारला. खुशीला भावली ती समुद्राच्या पोटातली जीवसृष्टी आणि तिथली शांतता. या समुद्राच्या तळाशी जाऊन तिथल्या जीवसृष्टीशी मैत्री करण्यासाठीच तिनं निवडला स्कूबा डायव्हिंग सारखा धाडसी समुद्री खेळ. 15 वर्षांची खुशी आशिया खंडातली सगळ्यात लहान स्कूबा डायव्हर ठरलीय. वयाच्या 15व्या वर्षी तिनं 101वी डाईव्ह पूर्ण करून एक विक्रम नोंदवलाय. गोव्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या या विक्रमावेळी डाईव्ह करताना खुशीनं स्वच्छ भारत अभियानाचा संदेशही दिलाय. त्यासाठी तब्बल 1 तास 32 मिनिटं डाईव्ह करत समुद्रातला कचरा साफ करण्याची कामगिरी तिनं केली आहे. मी जेव्हा स्कूबा डायव्हिंग करत होते तेव्हा खूप असं कचरा दिसत होता आणि खूप असं घाण होतं खाली. आणि जेव्हा मी आउट ऑफ इंडिया गेले तेव्हा समुद्र इतकं साफ होतं. जेव्हा मोदीने हे स्वच्छ भारत अभियान सुरू केलं तेव्हा मला वाटलं की आम्ही आपण समुद्रात सुद्धा साफ करू शकतो खाली सगळं कचरा काढून. म्हणून त्यावरून मी हे डिसाईड केलं की हे रेकॉर्ड होऊ शकतं आणि पाण्यातून कचरा काढू शकतं आपण. खुशीनं वयाच्या 12व्या वर्षी पहिल्यांदा स्कूबा डायव्हिंग केलं आणि त्यानंतर स्कूबा डायव्हिंग मधल्या तिच्या विक्रमांची मालिकाच सुरू झाली. 2014 मध्ये ॲडव्हान्स ॲडव्हेंचरचं मानांकन तिनं प्राप्त केलं. त्यानंतर 2016 मध्ये मुली निर्भय असतात हा संदेश देण्यासाठी तिनं सलग 2 तास 1 मिनिट डायव्हिंग केलं. खुशीच्या या रेकॉर्डची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स तसंच इंडियन अचीव्हर्स यांसारख्या विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थांना घेतलीय. मात्र केवळ यावरच थांबायचं नसून खुशीला स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षक बनायचंय. तिला 2024च्या ऑलिम्पिकमध्ये स्विमिंगमध्ये मेडलही मिळवायचंय. स्कूबा डायविंग में तो डाइविंग इंस्ट्रक्टर बनना है और स्विमिंग में ओलंपिक्स 2024 का अगर हो सके तो मैं ट्राई करूँगी. और नेवी में जाने का सपना भी है मेरा तो नेवी में भी मैं ट्राई करूँगी. खुशीच्या स्कूबा डायविंगला तिच्या आई वडिलांचा पाठिंबा आहे. स्कूबा डायविंग हा तसा धाडसी खेळ पण खुशीचे आई वडील तिला त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आधी थोडस भीती वाटायची मग ती 1-2 वेळा केलं तिनं कॉन्फिडन्स आला मग मी पण काही हे केलं नाही तिला जास्त. आणि खूप छान वाटतं एवढ्या लहान वयात तिने एवढं अचीव्ह केलं आहे. आणि पुढं पण जी तिची इच्छा असेल ते तिने करावं. स्कूबा डाईव्हसारख्या क्षेत्राची आज देशातल्या तरुणांना भुरळ पडत असताना भारताचे समुद्र किनारे मात्र प्रदूषित होत आहेत. त्यामुळे समुद्रातल्या जीवसृष्टीलाही धोका निर्माण होतोय. त्यामुळे स्कूबा डायव्हिंग सारख्या वॉटर स्पोर्ट्सचा विकास होण्यासाठी आपली सागरी किनारपट्टी आणि समुद्र स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. आणि हीच गरज या विक्रमातून खुशीनं अधोरेखित केलीय. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.